शेगाव नगर परिषदच्या आरोग्य सभापती सौ मंगलाताई कमलाकर चव्हाण व त्यांचे पती भाजपाचे शहर सरचिटणीस कमलाकर चव्हाण यांनी स्वतः आपल्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये सॅनिटायझरच्या भरलेल्या बॉटल स्वतः छिद्र पाडून प्रत्यक्षिक करून नागरिकांना घरोघरी दिल्या, त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. काही नागरिक सॅनिटायझर बाबत अनभिज्ञ आहेत, ते कुठे मिळते कसे मिळते याबाबत माहिती नाही किंवा आणण्यासाठी पैसे नाहीत. त्या सर्वांना याचा फायदा झाला आहे. तसेच शेगाव नगर परिषदद्वारे नियमित फवारणी पावडर टाकणे स्वच्छतेचे कामे रात्रंदिवस सुरू आहे. नगर परिषदच्या नगराध्यक्ष सौ शकुंतलाताई बुस, मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके तसेच सर्व सभापती सदस्य व कर्मचारी यासाठी अथक मेहनत घेत असून कोरोनाला हरवण्यासाठी कंबर कसली आहे. प्रभागामध्ये घरोघरी जाऊन सॅनिटायझरचं वाटप करीत आहोत. गेल्या 8 दिवसापासून आम्ही पूर्ण प्रभागात लक्ष ठेवून आहोत. 2-3 दिवसांनी आम्ही पावडर मारून हे करून स्वच्छता ठेवत आहोत आणि घरोघरी जाऊन प्रत्येक घरी महिला असो पुरुष त्यांना समजून सांगून सॅनिटायझर कसं वापरायचं काय वापरायचं आम्ही याचं पूर्णपणे लक्ष देऊन आहोत. शेगाव नगरपालिकेने शेगाव शहरामध्ये कोरोनापासून बचावाकरिता चांगली योजना राबविली असून ते घरोघरी प्रत्येक घराजवळ जाऊन ते सॅनिटायझर करत आहे आणि लोकांना सॅनिटायझरच्या ज्या बॉटल्स आहेत त्या ते स्वतः देत आहे. यामध्ये शेगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष, आमच्या प्रभागाचे नगरसेवक श्री कमलाकर चव्हाण आणि शेगाव नगरपालिकेचे सफाई कामगार आणि आरोग्य विभाग विशेष लक्ष देत आहे आणि आम्ही समाधानी आहोत. माझ्याकडे या कामाला मला आपल्या विभागाचे आमच्या विभागाचे आमदार संजय बोकुटे यांची चांगली प्रेरणा असते आणि ते आम्हाला नेहमी सहकार्य करतात. यासोबतच आमचे शरद अग्रवाल हे सुद्धा मला नेहमी सहकार्य करतात. त्यांच्या माध्यमातूनच मी सर्व हे करायचा प्रयत्न करतो आणि करत आहोत. MCN न्यूज करिता आनंद जवंजाळ शेगाव.